राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पूर्व नगर अध्यक्ष, युवक प्रदेश सचिव अभिषेक कारेमोरे और शहर अध्यक्ष सुनील थोटे, इनकी तरफ से नगर परिषद को योजना के तहत काम न होने से सरकार की करोड़ों की निधि के साथ धोखाधड़ी होने की तत्काल जांच कर कार्रवाई करने की मांग का ज्ञापन सौंपा गया है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पूर्व नगराध्यक्ष, युवक कांग्रेस प्रदेश सचिव अभिषेक कारेमोरे और शहर अध्यक्ष सुनील थोटे, इन्होंने नगर परिषद को निवेदन सौंपा। इन्होंने कहा कि भाजपा के पूर्व नगराध्यक्ष के कार्यकाल में उन्होंने पुस्तिका में जो कामों के बारे में वादे किए हैं और होने के बारे में लिखा है, लेकिन वो काम हुए नहीं है, जिसका करोड़ों रुपयों का निधि कहा गया। इस विषय पर नगर परिषद के मुख्याधिकारी को ज्ञापन देकर नारे लगाए गए। बाद में तुमसर पुलिस थाने में मामला दर्ज करने के लिए वहां भी ज्ञापन दिया गया कि दोषियों पर जल्द से जल्द कार्रवाई की जाए। इस दौरान शहर अध्यक्ष राजेश देशमुख, शहर महिला अध्यक्ष पमा ठाकुर, शहर युवक अध्यक्ष सुनील थोटे, जिला उपाध्यक्ष सरोज भूरे एवं अन्य पदाधिकारी व कार्यकर्ता मुख्य रूप से उपस्थित थे। आमच्या प्रभागामध्ये माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष, यांनी एक पुस्तक प्रकाशित केलेली आहे। त्या पुस्तकमध्ये प्रभाग क्रमांक 8 एकूण 18 कामे दर्शवली आहे। कामे भरपूर आहेत, तिथं 76-77 कामे दर्शवली आहेत, त्याच्यामध्ये 18 कामे झालेली नाही आहेत। आणि त्या पुस्तकेमध्ये डबल न ट्रिबल 10, 2, 3, 10 ते कामं तिथं दर्शवण्यात आलेली आहे। त्याकरता आम्ही हा विचार करता आलो नगर परिषद मुख्य अधिकारी यांना की बाबा, हे जे मागील नगराध्यक्षने पुस्तक छापलेलं आहे, या पुस्तकमध्ये हे जो 18 कामे दाखवतात, या कामाच्या वास्तव जागेवर हे कामं उपलब्ध आहेत नाही, तर तुम्ही यांचे बिल काढलं का कसे काय? आज आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे सर्व कार्यकर्ते जिथे उपस्थित झालेलो, कारण आम्हाला असं वाटते का जो तत्कालीन नगराध्यक्ष होते आणि तत्कालीन मुख्य अधिकारी ह्या नगर परिषदचे, त्यांनी ह्या नगर संपूर्ण नगर परिषदमध्ये जवळपास 12-13 कोटी रुपयाचा सरसकट भ्रष्टाचार केला। आता हा आम्ही गृहित कसं धरला, ते कारण हे आपले जो तत्कालीन अध्यक्ष आहेत, त्यांनी ही कार्य अहवाल 2017-2022 त्यांची जो कार्यकाल होती, त्याचा कार्य अहवाल इथे पूर्ण नागरिकांना सादर केलेला आहे। घरोघरी जाऊन हा कार्य अहवाल त्यांनी वाटप केलेला आहे। आणि जेव्हा जेव्हा आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या कार्य अहवालची जेव्हा आम्ही अभ्यास केला, तेव्हा असं आढळून आलं की जवळपास 235 ते जवळपास काम इथे बोगस दाखवलेलं आहे। BCN न्यूज के लिए तुमसर से सुरेंद्र चिंदालोरे की रिपोर्ट।